प्रैक्टिस सेट 1.3 एंड क्वेश्चन नंबर 1. राइट इन इफ देन फॉर्म. इफ देन या फॉर्म मध्ये सेंटेंस दिलेला आहे, म्हणजे कंडिशन आपल्याला फॉर्म मध्ये द्यायचं आहे. लक्षात घ्या, थोडस वर्ड मध्ये आपल्याला हे द्यायचं आहे, त्यामुळे तो लक्ष देऊन ऐकावं लागणार आहे. बघा काय समजतं. द अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट, हे तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे. काय सांगितलंय हे बघा, हा पॅरलेलोग्राम असतो. मधून दाखवतो मी तुम्हाला, हा पॅरलेलोग्राम आहे, समांतर भुज चौकोन पॅरलेलोग्राम. त्याने काय सांगितलंय, अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स म्हणजे बघा, हा आणि हा अँगल अपोजिट अँगल्स आहे, सम्मुख. हा अँगल आणि हा अँगल यांना अपोजिट अँगल्स. तुम्हाला काय सांगितलेलं आहे, अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. मग हेच सेंटेन्स आहे ना, तुम्हाला इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये लिहायचं, म्हणजे कंडिशन मध्ये लिहायचं. बघा मग कशा प्रकारे बघा, सेंटेन्स काय आहे, अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे पॅरलेलोग्रामच्या अपोजिट अँगल्स जे आहेत ते सेम असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग इफ आणि देन मध्ये कसं लिहितात बघा, इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम, क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन, इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम देन, पहिले येतं पुढे, देन इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे जर स्टेटमेंट आहे की नाही, इफ आणि देन यायला पाहिजे सेंटेन्स मध्ये. इथे आपण कसं लिहितो बघा, इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम, जर दिलेला क्वाड्रिलॅटरल जो आहे तो पॅरलेलोग्राम असेल, देन इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, तर त्याचे अपोजिट अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे जर आणि तर या फॉर्म मध्ये लिहायचे, जसं असं आपण द्यावं लागेल, जर ऐकतं व्यवस्थित, जर दिलेला चौकोन म्हणजे क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम असेल तर त्याचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, असं सेंटेन्स. म्हणून बघा, इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम देन इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे तर स्टेटमेंट, त्याच्यामध्ये इफ आणि देन यायला पाहिजे. बघा सेकंड वाला, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टॅंगल आर कॉन्ग्रुएंट. त्यांनी मला काय म्हटलं, हा रेक्टॅंगल असतो, रेक्टॅंगल म्हणजे इच अँगल 90 डिग्री असतो. बघा लक्षात घ्या. आणि अजून तुम्हाला येत ना, डायगोनल्स ऑफ अ रेक्टॅंगल आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे याचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट आहे असं आपल्याला सांगितलं. हे स्टेटमेंट आपल्याला इफ आणि देन मध्ये यायला पाहिजे. म्हणजे आपण असं येईल ना, बघा मराठीत सांगतो, जर दिलेला चौकोन जो आहे तो रेक्टॅंगल असेल तर त्याचे काय असणार, डायगोनल्स कसे असणार, कॉन्ग्रुएंट असणार. बघा, इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टॅंगल, हे कसं होतं, इफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम, तसं बघा, इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टॅंगल, इथे देन वापरला, देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. जसं इथे काय लिहितो, इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट होतं का, तसं इथे काय लिहिलं, इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. हेच स्टेटमेंट इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये लिहायचं. आणि लास्ट वन त्याच्यामध्ये, इन अ आयसोसेलस ट्रायंगल, काय म्हटलं, इन अन आयसोसेलस ट्रायंगल द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू बेस. तुम्हाला आयसोसेल ट्रायंगल म्हणजे काय ते सांगतो. आयसोसेलस ट्रायंगलचा मिनिंग होतो, ज्या ट्रायंगलच्या दोन साईड कॉन्ग्रुएंट असतात त्याला म्हणतात आयसोसेलस ट्रायंगल. समद्विभुज त्रिकोण, दोन साईड सेम आहेत की नाही, म्हणून याला म्हणतात आयसोसेलस ट्रायंगल. तुम्हाला काय सांगितलं, इन अन आयसोसेलस ट्रायंगल द सेगमेंट जॉइनिंग, बघा काय काय जॉइनिंग करणार, व्हर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ द बेस. बघा हा व्हर्टेक्स आहे,
आणि याचा समोरचा डी आहे क्या, याचा मिड पॉइंट आहे, आपण त्याला एबीसी म्हणूया. ओके, बेस कोणता आहे, बीसी आहे की नाही, याचा मिड पॉइंट घेऊया. कोणता समजा डी घेऊया आपण, मिड पॉइंट घ्या. मग याला जॉईन करणारा हा जो सेगमेंट आहे हा याला कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. कोण बोलायचं, व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल अँड मिड पॉइंट ऑफ द अपोजिट साइड किंवा बेस, बेसचा मिड पॉइंट. आपण जर काय केला, जॉईन केला, तर हा जो सेगमेंट आहे ना एडी हा कुणाला परपेंडिक्युलर असतो, बीसीला परपेंडिक्युलर असतो, असं ते स्टेटमेंट आहे. याला तुम्हाला इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये कसं लिहायचं माहिती का, इथे इफ लिहायचं आणि पूर्ण सेंटेन्स घेऊन लिहायचं. काय ना सांग मग, इफ बघा, इफ पूर्ण सेंटेन्स बघा, इफ आपला इथे फक्त बघा आपण एक सेंटेन्स, इफ द ट्रायंगल इज एन आयसोसेलस, काय लिहायचं, इफ द ट्रायंगल इज एन आयसोसेलस, इथे देन लिहायचं आणि पूर्ण सेंटेन्स पुढे आयसोसेलस, देन द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. म्हणजे इफ कुठे लिहिलं बघा, इफ द ट्रायंगल इज एन आयसोसेलस, जर ट्रायंगल कोणता असेल आयसोसेलस असेल तर पुढचं सेंटेन्स आय करता, द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स, म्हणजे व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू आणि समोरच्या बाजूचा मध्यबिंदू, यांना जोडणारा जो सेगमेंट आहे याला परपेंडिक्युलर म्हणजे लंब असणार. मग बघा, इफ द ट्रायंगल इज एन आयसोसेलस, देनच्या पुढे ना हा पूर्ण स्टेटमेंट आहे तसं लिहून टाकायचं. बघा, इफ आणि देन थोडस कॉम्प्लिकेटेड वाटेल, प्रॅक्टिस केल्यानंतर नक्कीच झाले तुम्हाला. ओके,